एकाच मंचावरती बहीण भाऊ होते आणि तुम्ही परत पुढच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर बहिणींनी शुभेच्छा दिल्या आहेत तुम्हाला, तुम्ही आमदार झाल्याबद्दल तुम्ही त्या शुभेच्छा स्वीकारल्या? नाही, मी खरं तर नव्हतो, मला पुढे जिल्हा नियोजन बैठकीसाठी लवकर पोचायचं होतं. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच शुभेच्छा त्या ठिकाणी मला माझ्या विरोधी उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी दिल्या. आजपर्यंत मला काही त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या नव्हत्या, कालही मला त्या ऐकायला मिळाल्या नाहीत, पण मी माध्यमाकडून आणि सोशल मीडियाकडून जे काही ऐकलं पाहिलं त्यातून मला शुभेच्छा त्यांनी दिल्यात, मनापासून शुभेच्छा दिल्याचा आनंद आहे. आणि हे निश्चित आहे की शेवटी उशिरा का होईना, पण वामन भाऊच्या वास्तव आणि त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या गहिनीनाथ गडावरती त्यांना मला शुभेच्छा देण्याची सद्बुद्धी मिळाली, मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे. आणि त्या शुभेच्छा मला सर्वसामान्य माणसाच्या साठी सेवा करण्याची नक्कीच प्रेरणा देत राहील. त्यांच्याकडून पूर टाकलं गेलेलं आहे, तुमच्याकडून पूर टाकलं जाईल, भाऊ बहिणीचं नात्याची वाट अख्खं महाराष्ट्र पाहते. आता मला असं वाटतं की आपणच पाऊल दोन चार पावले पुढे टाकताय. शुभेच्छा दिल्यात, मी शुभेच्छा आनंदाने स्वीकारल्यात आणि मी त्यांचे धन्यवादसुद्धा मानलेत. आणि त्या शुभेच्छा जनसेवेच्या सत्कार्यासाठी मी कामी पाठ